वर्षीच्या चित्रपट महोत्सवास घडीकडे आलेलो आहे आणि हा जो चित्रपट महोत्सव होतो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. महाराष्ट्रातल्या जितक्या गावांमध्ये आपल्याला अशा प्रकारचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरवून साजरे करता येतील तेवढे आपण करायला पाहिजे आणि नाशिकसारख्या शहरात तर खूपच आपल्याला हे करण्याचा स्कोप आहे आणि मुकेशसारखी कार्यकर्ती मंडळी तो आता करत आहे तेव्हा त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा. सुरुवातीला सांगा असं वाटतं की नाशिककरांचं एक तर अभिनंदन आणि ऑल द बेस्ट द्यावं वाटतं की वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांना तिथे चित्रपट बघायला मिळणार आहे. तर असे छोट्या छोट्या गावांमध्ये छोट्या छोट्या जिल्ह्यांमध्ये जर चित्रपट महोत्सव झाले तर चांगला एक चित्रपट ऑडियन्स आपल्याकडे तयार होईल. तर त्या दृष्टीने मला हे नाशिकमधलं होणारं फिल्म फेस्टिवल खूपच महत्वाचं वाटतं. नाशिकमध्ये हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होतोय याचा खूप मनापासून आनंद आहे कारण मी ज्या फिल्ममध्ये काम केलेलं आहे हरिश्चंद्रजी फॅक्टरी ती या महोत्सवामध्ये दाखवण्यात येणार आहे आणि ऑल द बेस्ट. आता झालेला 4 दिवसांचा सेकंड दादासाहेब फाळके इंटरनॅशनल चित्रपट महोत्सव पाहून अतिशय आनंद वाटला. नाशकातले नाट्यवेडे या उपक्रमामुळे आणि या एकंदरीत महोत्सवामुळे आता चित्रमेडे झालेले आहेत. तर लवकरात लवकर नाट्यकर्मींनी आता चित्रपट निर्मिती करून दादासाहेबांची स्वप्न साकार करावी. नाशिक फेस्टिवलमुळे आम्हाला हा पिक्चर मिळाला नाही तर असे मराठी पिक्चर कधी पण थिएटरमध्ये वगैरे येत नाही. त्यामुळे आपल्यासारख्या सामान्य माणसाने अशा पिक्चरला थिएटरमध्ये दाखवून मराठी पिक्चर पुढे आणायला पाहिजे. चंद्राचा हा पिक्चर फारच सुंदर होता आणि फाळक्यांनी किती सुंदर हे पिक्चर बनवलेलं आहे याच्यावर आता आपल्याला लक्षात आलं असेल या पिक्चर पाहिल्यामुळे. खरं म्हटलं तर मी पण ऍक्टिंग करतो पण आज समजलं की दादासाहेब फाळके काय माणूस आहे. दादासाहेब फाळके फक्त नाशिकचे आहे जितकीच माहिती आतापर्यंत आम्हाला होती. दादासाहेब फाळक्यांचं खरं स्वरूप आम्हाला आज या चित्रपटामुळे समजलं आहे. त्यामुळे आम्ही खरंच या सर्वांचे ज्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं त्यांचे खरोखर आभारी आहोत. नाशिककरांनीच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील जनतेने तसेच भारतातील पूर्ण जनतेने हा पाहावा व जास्तीत जास्त याचा प्रसार करून तो पूर्ण भारतामध्ये कसा पोहोचेल हे जरा लक्षात. दादासाहेब फाळके फक्त आम्हाला नाशिककरांना नाव माहिती होतं पण अक्षरशः दादासाहेब फाळकेंनी किती मेहनत घेतली किती कष्ट केले किती संघर्ष करावा लागला त्यांना. आणि आमची एकच विनंती एका दादासाहेब फाळकेंचे जे केलंय त्यांनी हे तुम्ही प्रत्येक थिएटर म्हणजे जनतेला पडद्यावर दाखव. दुसरा साल आहे का मैं रेग्युलरली काफी साल से फेस्टिवल वगैरह अटेंड करता हूँ. इट्स ए ग्रेट वर्क स्पेशली दिस हरिश्चंद के फैक्ट्री ये बहुत ही प्यारी फिल्म बनाई है और पूरे हिंदुस्तान का ये पूरे वर्ल्ड को पता होना चाहिए कि फाल्के क्या हैं. इट्स अ फैंटास्टिक हम ही समझेंगे कि नासिक एक तीर्थ की तरह तो माते थे जो फिल्म तीर्थ की तरह माए यहाँ पे हमने जो ये फिल्म देखी ये फिल्म इतनी सुंदर लगी एक यथार्थ जो उन्होंने पर्दे पर उतारा है. निर्माता निर्देशक हम सबके आभारी हैं और ये लोगों की आंख खोलने के लिए बहुत बड़ी चीज है. हा दादासाहेब फाळकेंचा कार्यक्रम बघून दादासाहेब फाळकेंबद्दल जी आतापर्यंत माहिती मिळाली होती त्याचं हे जिवंत चित्रण बघून दादासाहेब फाळके काय चीज आहे या माणसाला भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा का मोठी व्हॅल्यू मिळाली याचं चित्रण इथं दिसतं. इतकं मोठं चॅलेंज डायरेक्टर आणि त्याच्या टीमने घेतलेलं आहे आणि एक फिल्म मेकर म्हणून मला जे दिसतं समोर इतका मोठा पसारा करून आणि एवढी छान आणि सुंदर पिक्चर बनवली आणि प्रेक्षकांचा जो प्रतिसाद त्यांना मिळालेला आहे त्याच्यावरूनच दिसतं की पिक्चर किती सुंदर आहे. दादासाहेबांची जिद्द आणि त्या पत्नीने दिली साथ ही मला फार आश्चर्यकारक वाटलं. दादासाहेब फाळके हे कोण होते त्यांचं चरित्र ते पाहायला मिळालं अजून काही लोकांना चरित्रच माहित नाही. या चित्रपटाला जे संगीत दिलंय ना ते अतिशय सुरेख आहे. इंटरटेनिंग आणि एक सुपर असं चरित्र ठेवलेलं आहे. एक सुंदर अतिशय सुंदर फिल्म आम्हाला बघायला भेटली. सगळ्यांची कामं खूपच सुंदर. फाळक्यांचं काम तर अगदी जिवंत असल्यासारखं वाटलं. असं फेस्टिवल पण छान झालं आणि मी त्याने सचिन केळेकर मनोज जोशीला बघायला मिळालं.